ते म्हणते लय खुशी आहे ते एकाला पुढं आणताय म्हणे एकाला संकेत आहे मला गेल्या वेळेस आणलं म्हणे यंदा मागं टाकलं दुसराच आणला पुढा पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून येऊ शकतो आणि मराठ्यांच्या लक्षात आले धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस किती विचित्र माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं 113 जागेवर जाणार दादा येड्यातल्या येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान हलवू शकत नाही सरकारमध्ये फक्त मी आकडा सांगा ना कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते मीडियावाले गेले गेले चाबरे आधी बघत आहेत मीडिया आहे का नाही का आणि मीडिया गेला की चिटकलेच मला रातभर झोपून देत नाही ते मला लय येते ते लय कटाळा आला हो त्यांना कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं जाऊ आज मी सांगतो ते म्हणते लय खुशी ते एकाला पुढं आणताय म्हणे एकाला संकेत आहे मला गेल्या वेळेस आणलं म्हणे यंदा मागं टाकलं दुसराच आणला पुढा असं करताय म्हणे ते आमच्या दुखून देत आहे म्हणे अरे लय तक्रारी बेकार आहेत मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं कपाकप सांगणार आहे तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांचेच लोक सांगतात ना मी काय करतो काय नाही ओबीसीला बी कसं हाताखाली धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय असे ज्या कैकाडी समाजाचा एक राजपूत समाजाचा आहे आता वडर समाजा सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे मग हे असं ते ऑटोमॅटिक ते जे बसतो ना त्याला नादी लावतो आणि ते म्हणे आमचा समाज संपून टाकतो लिंगाय समाजाचे मोठमोठाले नेते येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी मराठ्यांबद्दलही त्यांना तसंच करायचं जसं एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले त्यांनी असं त्यांना हे आंदोलन करायचं पण आपल्याला नमुने पाहिजे हो आपण फुटत नसतो त्याचे पैशाचीही गरज नाही मला त्याच्या पदाचीही गरज नाही तूच घेऊन येईन टकोरीवर तिकडं पद घेऊन येईन नाही तिकडे दिवे घेऊन तिथं समाज काय म्हणतोय समाजाचा आक्रोश काय हे माझ्या समोरचं ध्येय आणि ते मी कडीला नेतो आणि म्हणून ते येऊन सांगतात तुमच्यासारखं पाहिजे राव हे काहीतरी वेगळा डाव टाकतात नाही तर मग जिल्हा टाकेन म्हणतो देऊ ते एकले सांगतात बघा जास्त मला तेल घरा नाही जिल्हा टाकेन म्हणते म्हणते उशी एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जिल्हा टाकेन म्हणजे इतकं दोषित आहे मग ते लोक पळून जाते त्याच्याकडे ते का पंढरपूरचं तसंच नेलं दोषून ते ते चांगलं चाललं होतं त्याचा कारखाना का काय घातला होते त्याला म्हणले तो हा मग ती पिढाच लावली भिंडी का पिंडी काही दिली पिढाच लावली म्हणे ते मला दुसऱ्या दिवशी सकाळीच मी गेलो बाबा अजिबात तापत नको म्हणजे बघा असे लई आहेत शेकडे नाही रातचे येणारे ते इतकं घरानं करतात रात असती गर्दी नसती असं लोक पिकी मला झोपून देत नाही झोपलं तरी फोटो काढते झोपले झोपले आणि तेच टाके ते त्यांचं पेज पण सांगितलेलं ते सोपं नाही हा दादा आता मी नाही उघड करत ते त्यांचं सांगितलेलं ऐकलं ना तर असं वाटतं खरंच असा नेता होऊन नेता असावा पक्ष मोठा करणारा असावा त्यांनी विकास काही करावा काही वेळेस काही प्रश्न वरचेवर मारून नेले बी पाहिजे नसतं होत पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून येऊ शकतो तुम्ही बळ करता तुम्ही पत्रकार बांधतो बळच आणल्यावर काय उपयोग किंवा एखाद्या बळच तुम्ही 100 नेते जमिले सतार तो माझे उपमुख्यमंत्री त्यांचं आत्ता माझी फिजी असे धरून हे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते टप्पूचे टप्पू एक माजी उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला त्याने प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे मायानं आले पाहिजे मग मात्र एक शिक्का मतदान चालतं जसं की मला वाटतं त्यांना 106 आमदार निवडून दिले होते जनतेने तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा लोकांचे तुम्ही कामं करा तुम्ही कामं नाही करत आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात हाल आहेत लोकांचे हाल प्रचंड हाल आहेत तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही ही पीक पाणी काहीतरी बघा ते लफडं ते करणार त्याला ते नेट नसतं काही नसतं झालं वाटलं शेतकऱ्यांचं 2-3 वर्षाचे तसेच पडलेत आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही धरणार एक जणाच्या शेळ्या अशा मेलेल्या दाखवल्या तशा लाईनीत टाकल्या हे बघा ही परिस्थिती सोपी नाही शेतात जनावर अडकलेत हे बघणार नाही त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाही शेतकऱ्याला लाईट देणार नाही पीक भाव देणार नाही पिकाला भाव देणार नाही तातडीनं पाण्याचे विदर्भात खानदेशात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचं उपलब्ध नाही करून देणार कायमच्या सुविधा नाही देणार कायमचं आरक्षण नाही देणार हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मळावर येऊन बसले कॅम्प विरोधक नाही शत्रू नाही सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत ते काय करणार तात्पुरतं नादी लावणार तात्पुरतं पुढे ते 1500 रुपये आणि
लाडकी बहिणीची योजना चांगली ते पैसे आमचे येतात ते लाडकी बहिणी येते बिस्किट पोडा घातला तरी जीएसटी कटून जातो खपक्यास आमचे आमचेच पैसे येते त्याने का देवेंद्र फडणवीसने काय का वावरिकलं नाही नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे येतात ती चांगली घ्या काय हरकत नाही पण तुम्ही कायमचं का देत नाही त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते दे ना दाजी शेतात काम करतो बांधाव त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर पुढून चिखलात मारायला लागलाय ते हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी जाणार आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणवीसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवळीला ते दाळ किड्याने खाल्लेली ते तेल पांढरं फगाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळं होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत बस झाला शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय अठरा बगर जातीच्या लक्षात आलंय आणि मराठ्यांच्या लक्षात आलंय धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आलंय हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस विचित्र माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण दिलं 113 जागेवर जाणार देवेंद्र फडणवीसांनी योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे मग तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांनाच टार्गेट करताय आधी तुमच्यावर असा दारू होतो की काही झालं की तुम्ही फक्त त्यांनाच टार्गेट करताय दादा येड्यातल्या येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान हलू शकत नाही सरकारमध्ये पान चांगल्या चांगल्याचे पत्त्या गुल केले त्यांनी चांगले चांगले थोबड बाहेर काढले ना त्याच्या भीती बोधी मध्ये टाकी केसच करीन म्हणतो ते म्हणताय मग नाही का आता लपलं काढ उघडून ते 13 वर्षात ते काय मी कोर्टातच आलोय पुढं सापडाणं म्हणून ते त्यात काय संबंध नाही महा काही नाही ते देवेंद्र फडणवीसची शाळा आहे सगळी तू यासाठी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही तुझा दुमताच काढणार मी देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब इथं काहीच एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही एका आमदाराचं सुद्धा नाही एका पण ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणारा तेवचे गाडी बिघडली की फिटरच ते नीट करणारा कोणचा नटकुंकळ कोचीन भरवसाच नाही पण गाडीच बिघडली विचित्र माणूस आहे.